कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर काय होईल? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसला प्रशासनाने निर्माण केलेला आहे। त्यांनी जाणीवपूर्वक हे प्रश्न अशा पद्धतीने काही व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्हाला असर करण्याचं, उद्याच्या निवडणुकीमध्ये पंचकुलराईचं अटक करून उमेदवाराला अटक करून हे निवडणूक सुसाईड नेण्याचा प्रयत्न ते करत आहे आणि आचारसंहितेचा भंग करत आहे पोलिसामार्फत दिसत आहे। आता विचारविनीचा प्रश्नच नाही, आम्हाला 18 तारखेला परवानगी भेटली, 23-24 परवानगी भेटली, पैसे आम्ही भरले आणि पोलीस प्रशासन एका पार्टीसारखी वागत आहे इथं, म्हणजे झेंडाच घ्या धरायला फक्त पार्टीचा। तुमचं सध्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे नेमकं काय? ते भाजपचे अध्यक्ष झाले ते जिल्हाधिकारी तुम्ही हे पहा एवढं आणले असं तर पिक्चर मध्ये दाखवते। आमच्या घरात कायदा सुव्यवस्थेच्या नावानं आमच्या घरात ते म्हणतात आता काही नाही तुमचं तुमचं घर आहे, आता हे तुमचं घर नाही आहे, आता कायदा सुव्यवस्था तुम्हाला घर खाली करायला लागेल। बरं, यावर तोडण्यात काय नाही, आमचं असं म्हणणं आहे का आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाकडून होऊ नये, आम्ही परवानगी काढल्यानंतर आम्हाला सुरक्षा द्यायची हवी, तुम्ही आम्हालाच नाकारता आहे, हे कायदेभंग आहे, हा आचारसंहितेचा भंग आहे आणि पोलीस प्रशासनानं एखाद्या पार्टीचा आमचं सीपी पार्टीचे अधिकारी सारखं जर बोलत असेल त्याचे आमच्याजवळ रेकॉर्ड आहे आणि ते पण आम्ही व्हायरल करू। आता तुमची पुढची नेमकी भूमिका काय असेल? आम्ही अंदर घुसू भाऊ अभी हटेंगे क्या यहां से? बिल्कुल नहीं, पैसे भरे हैं रंग पैसे का, पहले पैसे का हमारे पास नहीं अठारह तारीख को हमको परवानगी मिली है 23-24। अब कहती सभा है, आज हमको स्टेज करना था। बच्चों मारे हम लोग।